नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहेत आपण आज ठाकरे गटाचे जे फायनल उमेदवार झालेले आहेत यांची नावे आपण सांगणार आहोत आणि ते कोणकोणते आहेत तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत महाविकास आघाडीमध्ये अकरा जागा वर आग्रही असलेले व ठाम असलेले उमेदवार ठाकरे गटाचे अकरा आहेत ते कोणकोणते आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर एक नंबर नरेंद्र खेडेकर बुलढाणा येथून उमेदवार हे फायनल झालेले आहेत त्यानंतर दोन नंबर शिर्डीमधून उमेदवार असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांना येथे तिकीट फायनल होणार आहे त्यानंतर तीन नंबर ईशान्य मुंबई संजय दिना पाटील यांना उमेदवार देखील जाहीर केलेली आहे त्यानंतर चार नंबर रायगड अनंत गीते यांनी मागील दोन हजार एकोणीसमध्ये यांचा पराभूत झालेला होता आणखी त्यांना तिकीट देऊन दोन हजार चोवीसमध्ये उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यानंतर पाचवी जागा रत्नागिरी सिंधुदुर्ग यामधून विनायक राऊत यांना उमेदव उमेदवारी जाहीर होणार आहे कारण विनायक राऊत दोन वेळेस खासदार राहिलेले आहेत आणि त्यांची यावेळेस ठाकरे गटामधले नेते हॅट्रिक होणार आहे असे म्हणत आहेत त्यानंतर सहावी जागा दक्षिण मुंबई अरविंद सावंत यांना पण उमेदवारी जाहीर होणार आहे ते पण खासदार आहेत आणि त्यांना पण उमेदवारी फायनल झालेली आहे त्यानंतर सात नंबर उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तीकर यांना पण उमेदवारी इथे जाहीर झालेली आहे कारण अमोल कीर्तीकर यांचे वडील शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत त्यानंतर सातवी आठवी जागा छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे यांना पण इथे उमेदवारी जाहीर झालेली आहे चंद्रकांत खैरे एकोणीसमध्ये पराभूत झालेले होते त्यानंतर नववी ओमराजे निंबाळकर धाराशिव यांना पण उमेदवारी जाहीर होऊ शकते दहा नंबर ठाणे ठाणेमध्ये राजन विचारे यांना पण उमेदवारी जाहीर होणार आहे अकरा नंबर परभणीमधून संजय जाधव यांना पण उमेदवारी जाहीर होणार आहे कारण परभणीमध्ये आदोगरचेच खासदार संजय जाधव हे आहेत आपण आज ठाकरे गटाचे जे अकरा कन्फर्म उमेदवार आहेत यांची यादी आपण पाहिलेली आहेत त्यानंतर आपल्याला जे बाकीचे त्यांचे उमेदवार आहेत घोषित झाले की आपण तुमच्यासमोर हा व्हिडिओ नक्की जाणू धन्यवाद मित्रांनो